समांतर रस्ता हा जळगावकरांत अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण हायवे सिटीमधला जातो आणि अनेक अपघात आपण रोज वाचतो, अनेक लोकांचे जीव गेले आणि तरी हा समांतर रस्ता जे सरकारने प्रॉमिस केलं होत नाही आहे, कामाला सुरुवात होत नाही आहे, आश्वासन नुसते मिळत राहतात. आमची सरकारला हीच विनंती आहे की हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, तो ताबडतोब सोडवला गेला पाहिजे. आता इथे लाक्षणिक उपोषण आज जरी आम्ही बसलो आहोत आणि माझा पाठिंबा आहे, परंतु हा अराजकीय हा संबंध लाक्षणिक उपोषणाचा मार्ग आहे आणि आमची ही मागणी जी आहे ही शहरवासियांच्यासाठी आणि जिल्ह्याच्यासाठी आहे. ते कृती समितीने आज ते जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याला भेट देण्यासाठी आम्ही आलो आहोत, त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि नक्कीच केंद्र सरकार राज्य सरकार या गोष्टीचं गंभीर आहे त्यांना. आणि आम्ही आदरणीय नामदार गिरीशभाऊ महाजन, खासदार रिटिराना, चंदूबाई पटेल, नाताभाऊ असतील, लक्षदे असतील, सर्वजण आम्ही या गोष्टीचा पाठपुरावा करतो आणि याला टेक्निकल अडचणीमुळे फक्त माझी विनंती राहील की आपण याची पार्श्वभूमी समजून घ्या. समांतर रस्ते बनवण्याची जबाबदारी कोणाकडे होती आणि मला असं वाटतं गडकरी साहेबांनी त्यावेळेला आग्रह केला की बाबा हे तुम्ही त्याच्यात करा, महापालिकेची परिस्थिती बरोबर नाही, तुम्ही आम्हाला बनवून द्या अशी विनंती केली आणि त्याच्यानुसार सर्वांच्या आग्रह खातीर ते गडकरी साहेबांनी शब्द दिला आणि त्याच्यात नक्कीच त्या टेक्निकल गोष्टीमुळे ज्यावेळेला महापालिकेने अप्रूव्ह करून दिलं होतं ते गोष्टी तिथे कलेक्टर साहेब जाऊन स्वतः गडकरी साहेबाकडे मीटिंग घेऊन त्या टेक्निकल गोष्टीचा निवारा केलेला आहे. आणि आता DPR लवकरच 8 दिवसाच्या तो DPR होईल आणि मला वाटतं 8 दिवसात हे काम मार्गी लागेल. आदरणीय नामदार भाऊ असतील, लिटिना असतील, नाताभाऊ असतील, चंदूबाई पटेल असतील, मी स्वतः असेल, आम्ही सर्वांची जबाबदारी म्हणून हा जळगाव शहराचा गंभीर प्रश्न आहे. ॲक्सिडेंट होता याची जाणीवपूर्ण आम्हाला आहे, शासनाला आहे, केंद्र सरकारला आहे, पण टेक्निकल गोष्टीमुळे हा विषय राहिलेला आहे, पण लवकरात लवकर हा मार्गी लागेल एवढा आम्हाला सांगू इच्छितो.